kita yangin Utsav 2023. शिवनेरी गोविंद पदकाचा पहिला दुसरा थर पूर्ण झालेला आहे. तिसऱ्या थरासाठी हे सर्व गोविंद या ठिकाणी सरसावतायत. अनेक दिवसांची तालीम मेहनत आज या ठिकाणी त्यांचं कौशल्य या ठिकाणी दाखवतायत. चौथा थर या ठिकाणी पूर्णत्वाला गेलेला आहे. अनेकांचे मोबाईल्स संपूर्ण क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी सरसावत आहेत. आणि यानंतर पाचवा थर देखील त्यांनी यशस्वी लावलेला आहे. शिवनेरी गोविंदचा पतन. यानंतर आपण बघतोय तीन एकके लावण्याचा, सलग तीन एकके लावण्याचा हा सुंदर प्रयत्न. शिवनेरी गोविंद पथक जोरदार ताळे वाजवूया त्यांच्या या सुंदर प्रयत्नासाठी. छत्रपती शिवाजी महोत्सवाच्या निमित्तानं 1, 2, 3, 7 थर लावण्याचा हा यशस्वी प्रयत्न. 7 थर लावलेले आहेत. सर्वाधिक थर लावणाऱ्या गोविंद पथकाला या ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा प्रथम चान्स दिला जाईल. सर्वाधिक थर लावणाऱ्या गोविंद पथकाला या ठिकाणी आपण पहिली दहीहंडी फोडण्याची संधी देणार आहोत. अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग. थर लावायला सुरुवात केलेली आहे. पहिला थर झालेला आहे. आपण टाळ्या वाजून या सर्वांनाच प्रोत्साहन देऊया. टाळ्यांचा जोरदार गजर करूया. भैरवनाथ गोविंद पथक जवळवाली. अडीचशेहून अधिक गोविंदांचा यामध्ये यशस्वी सहभाग. जवळवाडी या व्यसनमुक्ती साठी प्रसिद्ध असलेल्या गावातील हे सर्वच निर्व्यसनी गोविंद आपल्या समोर या ठिकाणी थर लावण्याचा प्रयत्न करतात. प्रेक्षकांनी थोडंसं मागं सरकून घ्या. प्रेक्षकांना सूचना आहे, मागं सरकून घ्या. आणि सातारची मानाची समजली जाणारी ही छत्रपती दहीहंडी. आणि या दहीहंडी महोत्सवामध्ये स्वतः सन्माननीय महाराज साहेब आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहेत. आणि महाराज साहेबांच्या समोर भैरवनाथ गोविंद पथक या ठिकाणी थर लावण्याचा सुंदर प्रयत्न या ठिकाणी करतायत. तीन थर लावून झालेले आहेत. पिवळ्या रंगाच्या जर्सीमध्ये जवळवाडीचे हे सर्वच गोविंद बाल गोविंद देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सर्वांचे श्वास रोखून धरायला लावतील असे हे क्षण आपल्या सर्वांच्याच कॅमेऱ्यामधून या ठिकाणी हे क्षण चित्रित केले जात आहेत. चार थर लावून पूर्ण झालेले आहेत. पाचव्या थरासाठी प्रयत्न.
भैरवनाथ गोविंद पदक आपल्या सर्वांच्या समोर सलग तीन एक लावण्याचा हा प्रयत्न आहे। पांच थर पूर्ण झालेले आहेत, सहावा थर देखील पूर्ण आहे आणि पाल गोविंद सातव्या थरावर सलामी देतो। शिवनेरी गोविंदा पथकातील हे सर्वच गोविंदा चौथ्या थरासाठी गोविंदा आपल्या सर्वांच्या समोर चार थर पूर्ण झालेले आहेत। पाचव्या थरावर गोविंदा या ठिकाणी प्रयत्नशील सांगली जिल्हा तासगाव येथील हे शिवनेरी गोविंदा पथक कालच त्यांनी विक्रमी आठ थर लावलेले आहेत आणि तालीम संघाच्या या मैदानावर ते प्रयत्न करत आहेत। एक दोन तीन चार पाच सहा आणि सातव्या थरावर हा पाल गोविंद सलामी दिलेली आहे। काही अंडी फोडण्यासाठी त्याला विनंती आहे। I'm gonna go to the next one।